माकियो प्रेजेंट टू एवरीवन। डन। डन विद द प्रेजेंट मार्किंग, राइट? ओके, सो सेकंड स्टैंडर्ड, वी विल स्टार्ट विद द सेकंड स्टैंडर्ड, एंड सेकंड स्टैंडर्ड टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट विद सब्ट्रैक्शन। ओके, सब्ट्रैक्शन मध्ये बघा काय दिलेलं असतं तुम्हाला। नंबर दिलेला असतो, नंबर दिलेले असतील त्यातून एका नंबर मधून दुसरा नंबर आपल्याला सबट्रॅक्ट करायचा आहे, म्हणजे घालवायचा आहे। जिज्ञासा माईक ऑन कर, हाऊ मेनी कप्स आर देअर? फाईव्ह। आणि त्यामधून थ्री कट केलेले आहेत, बरोबर? म्हणजे थ्री सबट्रॅक्ट केलेले आहेत, मग किती राहिले? टू। गुड, माईक बंद कर। सो फाईव्ह मायनस थ्री विल बी, जिज्ञासा सॉरी कनिष्का, 5 - 3 विल बी टू। टू। ओके गुड। ना देर आर 8 पेपर लँटर्न अँड 4 लॅम्प, हाऊ मेनी मोर लँटर्न आर देअर दॅन दी लॅम्प? बघा लाईक दिस ऑल्सो सम वर्ड प्रॉब्लेम्स विल बी देअर, दे विल आस्क यू सम वर्ड प्रॉब्लेम्स लाईक दिस। काय सांगितलं आहे? 8 का आहेत पेपर लँटर्न आहेत, आणि 4 काय आहेत लॅम्प्स आहेत। मग लँटर्न हे लॅम्प पेक्षा किती जास्त आहेत? मग त्याच्यासाठी आपण काय करणार, 8 - 4 वल्लभ, वल्लभ 8 - 4 विल बी, लक्ष लक्ष 8 - 4 विल बी 4। ओके, म्हणजे तुम्हाला सबट्रॅक्शन कळणार? येस, करू शकाल तुम्ही? काही एक्झाम्पल्स देऊ का मी तुम्हाला? शुड आय गिव्ह यू सम एक्झाम्पल? येस येस येस। ओके, सो लेट्स टेक सम एक्झाम्पल ऑफ युअर सबट्रॅक्शन। स्टार्ट रायटिंग अलॉंग विथ मी। लिहायचं हो हे 4 कंप्लीट करा फास्ट। कंप्लीट झाल्यावर सांगा मला चॅट बॉक्स मध्ये। सेकंड स्टँडर्ड डन।
सेकंड स्टैंडर्ड डन राइटिंग, नो टीचर। मेक इट फास्ट। डन टीचर। ओके डन। ओके एवरीवन हैज डन, कनिष्का नॉट कंप्लीटेड। नॉट कंप्लीटेड और कंप्लीटेड। कितने से कनिष्क नॉट कंप्लीटेड। राइट इट फास्ट, डू नॉट टेक टू मच टाइम। इट्स कंप्लीट ओके नॉट कंप्लीटेड। टीचर कनिष्का कंप्लीट। ओके डन नाउ। Now is that done? डन टीचर। Okay, sir, check the answers. 5 minus 3 will be Aisha. Aisha, 5 minus 3. Okay, Jignasa, 8 minus 4. जिज्ञासा 8 माइनस 4। एट माइनस फोर फोर। ओके सोहम 11 माइनस 6। फाइव गुड। वल्लभ 8 माइनस 6। देवांग 8 माइनस 6। लक्ष 8 माइनस 6। 8 माइनस 6 टू। टेन माइनस थ्री नाउ लक्ष, लक्ष 10 माइनस 3। सेवन। ओके गुड। ओके सो सगळ्यांचे हे आंसर्स बरोबर आलेले आहेत। परत एकदा चेंज चेक करा। 5 माइनस 3 2, 8 माइनस 4 4, 11 माइनस 6 5, 8 माइनस 6 2 एंड 10 माइनस 3 7। एवरीवन गॉट दी आंसर्स करेक्ट। मी नंतर बुक चेक करणार आहे। इफ एनीवन हैज गॉट रॉन्ग प्लीज मेक इट करेक्ट। सी नाउ सबट्रैक्शन बाय काउंटिंग फॉरवर्ड, सॉरी बैकवर्ड। आता आपण काउंटिंग फॉरवर्ड करून ऍडिशन करत होतो की नाही, तसं बॅकवर्ड काउंट करून आपल्याला काय करायचे आहे, उलट काउंटिंग करायची आहे आणि आपल्याला सबट्रॅक्शन करायचं आहे। जसं 49 minus 49 minus 4, 49 minus 4, मग मागे काउंट करा, 48 47 46 45। ओके अशा प्रकारे करू शकाल तुम्ही? कॅन यू डू इट बॅक काउंटिंग? शाल आय आस्क यू सम क्वेश्चन्स रिलेटेड टू दॅट? एकेकाला विचारू का मी? बॅकवर्ड काउंटिंग म्हणजे उलट मोजायचं आहे। जसं 49 मायनस 4 सांगितलं, मग अकाउंट करा
49 च्या अगोदर कुठला नंबर येतो 48, मग अजून कुठला येतो 47, 46 आणि 45, फोर्थ नंबर कुठला आहे 45. ओके बघा मी तुम्हाला दाखवते, सगळ्यांनी इथे लक्ष द्या. जर आपल्याला सांगितलं आहे 12 - 5, ओके मग आता मी इथे 12 लाइन्स काढल्या, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12, आणि मला 5 मागे मोजायचे आहेत, 5 त्याच्यातनं डिवाइड हे करायचे आहेत, सबट्रॅक्ट करायचे आहेत. पण आता 12 लाइन मी काढू शकते, मी 45-50 लाइन काढू शकते का माझ्या बुकवर? नाही. मग त्याच्यासाठी मी बॅक काउंटिंग करणार. बॅक काउंटिंग कसं करायचं माहिती आहे बघा, 12 मधनं किती मायनस सांगितलं आपल्याला, 5 सांगितलेत की नाही, मग आपण कसं मायनस करणार, 11 10 9 8 7. पाचवा नंबर कुठला आला आपला, 7 आला. मग 12 - 5 विल बी 7. ओके दिस इज हाऊ यू हॅव टू काउंट बॅकवर्ड, असंच आपण बॅकवर्ड मोजायचं आहे. आता 45 - 4 मी घेतला बरोबर, मग 45 च्या मागे मी काउंट करायला सुरुवात करणार, 44 43 42 आणि 41. फोर्थ नंबर कुठला आला माझा, 41. मग 45 - 4 विल बी 41. ओके अंडरस्टूड? सेकंड स्टँडर्ड सगळ्यांना समजलं बॅकवर्ड काउंटिंग कशी करायची आहे, हाऊ टू काउंट काउंट बॅकवर्ड? समजलंय का सांगा मला, क्लिअरली? एकदम क्लिअरली समजलंय? सबट्रॅक्शनचा खूप प्रॉब्लेम होतो त्यामुळे आत्ताच क्लिअर करा. ओके चला मग समजलं असेल तर हे बॉक्स लिहून काढा. टू बॉक्सेस आर देअर ऑन पेज नंबर 28. पेज नंबर 28 वर हे दोन बॉक्स आहेत ना, हे लिहा. किती बॉक्स काढायचे? येस, जसं तिथे दिलेलं आहे तसं नोटबुक मध्ये, सगळ्यांनी नोटबुक मध्ये लिहायचं आहे, कोणीही टेक्स्टबुक मध्ये करणार नाही. मला काल सारखं नकोय, नोटबुक मध्ये लिहा. नाव फर्स्ट स्टँडर्ड रिदी अँड यश अँड आराध्य. ओके फर्स्ट स्टँडर्ड वी हॅव स्टार्टेड ऍडिशन, राईट? येस फर्स्ट स्टँडर्ड वी हॅव डन ऍडिशन. ओके तर इथे काही ऍडिशन्स आहेत. रिद्धी रिद्धी हाऊ मेनी कॅट्स आर देअर? फोर कॅट. ओके पहिल्या बॉक्स मध्ये काय लिहिणार तू, फर्स्ट बॉक्स मध्ये किती कॅट लिहिणार? टू. आणि सेकंड बॉक्स मध्ये? टू. टू प्लस टू? फोर. गुड. यश यश इन दिस फर्स्ट बॉक्स व्हॉट नंबर विल यू राईट? फोर. फोर. फोर आणि टू किती झाले, फोर आणि टू सिक्स. आराध्या आराध्या इथे तू फर्स्ट बॉक्स मध्ये काय नंबर लिहिणार? सॉरी वन. आणि त्यानंतर फोर. आणि वन प्लस फोर? व्हेरी गुड. चला मग मी आता तुम्हाला काही ऑब्जेक्ट्स देते आणि तुम्ही त्याचा ऍडिशन करा. ओके चला ड्रॉ अलॉंग विथ मी, माझ्यासोबतच काढायचं आहे. बॉक्स मध्ये नंबर लिहा. टीचर यस
जागा नाही पुरली तरी चालेल. व्हॉट हॅपन? जागा नाही पुरली तरी चालेल. कुठे जागा नाही पुरली तर? तुमच्या बुकवर? हाँ? एकदा एका पेजवर एकच टेबल काढा. ओके. फर्स्ट स्टँडर्ड चला पटकन ड्रॉ करा. आणि आन्सर्स लिहून मला बुक शो करायचं आहे. रिद्धि यश आराध्या कंप्लीटेड? टीचर कंप्लीट. Who said? टीचर कंप्लीट. ओके, आराध्या कंप्लीटेड. यश? टीचर कंप्लीट. ओके. रिद्धि? रिद्धि कंप्लीटेड. ओके, सो व्हाट इज द आंसर? चेक द आंसर्स नाउ. 3 stars. 1 2 3. 3. दिस वन 1 2. 3 plus 2 5. येस, आंसर्स करेक्ट आहे. रिद्धि आराध्या यश. ओके, नाउ दीज बॉल्स. 1 2 3 4. 4 balls. 1 2 3. 3 balls ऑल टुगेदर. 7 balls. दिस वन इज ऑल्सो करेक्ट. हळू बोलायचं आहे और एल्स जस्ट राईट इट इन अ चॅट बॉक्स. ओके, नाव सेकंड बघा पुढे काय दिलं आहे आपल्याला. ड्रॉ द करेक्ट नंबर ऑफ डॉट्स अँड ऍड. आता मी तुम्हाला ऍडिशनचे नंबर देणार फक्त. तुम्ही काय करायचं आहे, तेवढे डॉट काढायचे आणि ऍड करायचं. जसं आय विल शो यू हाऊ टू. जस्ट ड्रॉ डॉट. ओके, ओके, सी, लक्ष द्या. फर्स्ट स्टँडर्ड 3 plus 1. ओके, 3 plus 1 करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, डॉट्स काढायचे आहेत. इथे 3 डॉट्स काढणार मी. 1 2 3 प्लस 1 डॉट. हाऊ मेनी डॉट्स? 1 2 3 4. मग इथे आपला आन्सर काय येणार? 4. ओके, येस, समजलंय. रिद्धि यश आराध्या करू शकाल असं? मी तुम्हाला नंबर देणार, तेवढे डॉट तुम्हाला काढून ऍडिशन करायचं आहे. ओके, हे एक लिहून घ्या आणि नंतर पुढे मी आता तुम्हाला नंबर्स देते ऍडिशन, त्याच्या पुढे तुम्ही डॉट्स काढून करायचं आहे. आय एम गोइंग टू चेक युअर बुक्स. चला करा पटापट, पहिल्यांदा ऍडिशन लिहून घ्या आणि नंतर डॉट काढा. चला लिहून घ्या पटकन, so that I can rough the board. इससे काय करायचं? Who asked? कोणी विचारलं? इससे काय करायचं समजलं नाही. लक्ष ते तुम्हाला नाहीये, फर्स्ट स्टँडर्ड ला आहे. तुम्हाला काय सांगितलेलं ते करायचं आहे. मग तू कधी जॉईन झाला? टायमावर जॉईन व्हायचं आहे, रोज सांगायला पाहिजे का?
सी पेज नंबर 28 वरचे हे दोन्ही टेबल लिहायचे आहेत. सबट्रॅक्शन चे दोन्ही टेबल आहेत, पेज नंबर 28 वर ते लिहायचे आहेत. समजलंय लक्ष? अंडरस्टूड नाव लक्ष? हॅव यू अंडरस्टूड? लेट मी नो. तिथे कसे करते ते समजलं नाही. काय कसे करते ते समजलं नाही. जिथे तिथे जे तिथे जसे दिलेले आहेत तसेच्या तसे तुमच्या नोटबुक मध्ये लिहायचे आहेत. समजलं आता? यस टीचर. तिथे जसं लिहिलंय ना तसं तुमच्या नोटबुक मध्ये लिहायचं आहे. मी बॅकवर्ड काउंटिंग शिकवलंय, मी आता परत एकदा शिकवेन तुमचं टेबल कम्प्लीट झाल्यावर. ओके, मग तुला समजेल नीट. सॉरी, फर्स्ट स्टँडर्ड ते रफ झालंय, तुम्ही इथून बघून लिहू शकता. फर्स्ट स्टँडर्ड राईट फ्रॉम हिअर. क्वेश्चन लिहा, ड्रॉ द करेक्ट नंबर ऑफ डॉट्स अँड ऍड. यू ऑल आर राइटिंग राइट? रिद्धि, यश राइटिंग ना? लिहिताय ना? ओके, राईट राईट अँड आफ्टर कम्प्लिटिंग लेट मी नो. डॉट्स पण काढायचे आहेत प्रत्येक वेळी ऍडिशन करताना. आपला क्वेश्चन काय आहे बघा, ड्रॉ दी करेक्ट नंबर ऑफ डॉट्स अँड ऍड. त्यामुळे प्रत्येक वेळी ऍडिशन करताना तुम्ही तेवढे डॉट काढणार आहात. सेकंडला काय करायचं आहे, टू डॉट्स प्लस टू डॉट्स विल गिविंग यू फोर डॉट्स. सो टू प्लस टू विल बी फोर. देन थ्री प्लस टू इज फाईव्ह, राईट? सो थ्री डॉट प्लस टू डॉट्स विल गिव्ह यू फाय डॉट्स. थ्री प्लस टू विल बी फाईव्ह. अशा प्रकारे सगळे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहेत. एक्झाम्पल लिहून झालं की मला सांगा, डॉट्स नंतर ड्रॉ करा, अगोदर एक्झाम्पल्स लिहून घ्या, सगळे ऍडिशन्सचे सम्स लिहून घ्या, आफ्टरवर्ड्स यू कॅन ड्रॉ द डॉट्स. झालेत का लिहून रिद्धी? कम्प्लीटेड रिद्धी? यस टीचर. ओके, फर्स्ट स्टँडर्ड डन. ओके, सेकंड स्टँडर्ड सोहम कम्प्लीटेड. ओके, फर्स्ट स्टँडर्ड रिद्धी हॅज डन. रिद्धी, यू हॅव ड्रॉन द डॉट्स ऑल्सो? सो कॅन यू शो मी अ बुक? येस. आणि आता दिलेलं दाखव, थोडं वरती घे. गुड, व्हेरी गुड. यश यश आराध्य कम्प्लीटेड? जिज्ञासा कम्प्लीटेड. ओके, जिज्ञासा सोहम, लेट एव्हरी वन कम्प्लीट, देन वी विल डू द फर्दर. ओके, सगळ्यांचं कम्प्लीट झाल्यावर आपण नेक्स्ट घेऊया. यश आराध्य, हॅव यू कम्प्लीटेड? येस यश, शो मी अ बुक बेटा.
ओके गुड. सेकंड स्टैंडर्ड, सेकंड स्टैंडर्ड हु एल्स हैज कंप्लीटेड शो मी योर बुक. ओके जिज्ञासा शो मी योर बुक. ओके गुड. सगळ्यांना बॅकवर्ड काउंटिंग कळलंय का? येस जिज्ञासा पुट ऑफ युअर माइंड बेटा. सोहम, सोहम शो मी योर बुक. येस सोहम बुक दाखव. ओके गुड. सो एवरी वन हॅज अंडरस्टूड द बॅकवर्ड काउंटिंग राईट? सेकंड स्टँडर्ड सगळ्यांना बॅकवर्ड काउंटिंग समजलंय का? लक्ष, लक्ष इथे लक्ष दे. लक्ष सी. ओके तुझ्यासाठी आपण परत एकदा रिपीट करूया. सी द बॅकवर्ड काउंटिंग. बॅकवर्ड काउंटिंग मध्ये काय असतं? सबट्रॅक्शन. आपण बघ जर 10 - 2 सांगितलं तुला तर आपण 10 ड्रॉ करू शकतो ना. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि याच्यातनं 2 मायनस करून आपला आन्सर आपण 8 काढू शकतो. बरोबर की नाही? पण जर मी तुला 45 - 4 सांगितलं तर तू 45 लाईन्स ड्रॉ करत बसणार का? लक्ष टीचर नो. मग आपण काय करायचं आहे? आपण बॅकवर्ड काउंटिंग करायचं आहे. याच्यासाठी बघ 45 च्या मार्कचे नंबर मोजायला सुरुवात करायचे आहेत. 4 नंबर. मायनस किती सांगितलंय? 4 सांगितलं ना. 4 सबट्रॅक्ट करायचं आहे 45 मधून. मग आपल्याला 45 च्या मागे 4 नंबर मोजायचे आहेत. मग ते कोणते असणार आहेत? 44, 43, 42 अँड 41. झाले ना 4 नंबर? 1, 2, 3, 4. मग आपला फोर्थ नंबर काय आहे? 41. सो 45 - 4 विल बी 41. ओके लक्ष अंडरस्टूड? यस टीचर. आता समजलं आपण हे टेबल का लिहिले? यस टीचर. ओके गुड. येस एनी प्रॉब्लेम? टीचर बुक शो करू? येस डन आशा. येस ओके शो बेटा. मॅडम मॅडम. ओके वेट वेट. येस वेट. आयशा शो मी योर बुक. ओके गुड. येस कनिष्का शो मी युअर्स नाव. कनिष्का ओके येस ओके फाईन गुड. लक्ष, लक्ष तुझं बुक दाखव. व्हेरी नाईस. नेक्स्ट हु इज रिमेनिंग फ्रॉम द सेकंड स्टँडर्ड? सेकंड स्टँडर्ड मधलं सगळ्यांचं झालं ना बुक दाखवून? येस ओके गुड. आता आपण प्रोसीड करूया. कंप्लीट. इज अ ओके कंप्लीट. येस ओके. सो सेकंड स्टँडर्ड हियर आर सम. येस बेटा येस आय अंडरस्टूड. आय हर्ड दॅट यू हॅव कंप्लीटेड. वेट वेट ना. सेकंड स्टँडर्ड कॅन यू सॉल्व दिस 1 to 9 एक्झाम्पल ऑफ सबट्रॅक्शन देन? येस सेकंड स्टँडर्ड. पेज नंबर 29, पेज नंबर 29 वरचे हे एक्झाम्पल सॉल्व करणार का तुम्ही? 1 to 9 एक्झाम्पल्स सांगा पटकन. यस टीचर. चला सगळ्यांनी सॉल्व करायला घ्या. पेज नंबर 29. ओके लक्ष द्या एकदा. नो इन द नोटबुक. इन द नोटबुक पेज नंबर 29. टेक्स्टबुक गांड नाही करायचं. टेक्स्टबुक खराब नाही करायचं. नोटबुक मध्ये सॉल्व करा. चला पेज नंबर 29. 1 to 9 सम्स. आफ्टर कम्प्लिटिंग लेट मी नो इन द चॅट बॉक्स. नो वन विल शाउट. लेट मी नो इन द चॅट बॉक्स. फर्स्ट स्टँडर्ड
आराध्या कंप्लीटेड बेटा, शो मी योर बुक। ओके गुड, फक्त थोडं स्पेस देऊन लिहायचं, ओके थोडी जागा सोडून लिहायचं, ओके लेट्स सी। ओके नाउ कलर द पेटल्स वेर द सम ऑफ द नंबर इज नॉट इक्वल टू द नंबर इन द सर्कल। बघा व्हेरी नाइस व्हेरी इंटरेस्टिंग पार्ट इज हियर वी हैव, लेट मी ड्रॉ इट फर्स्ट देन आपण सगळे ड्रॉ करूया। ओके काय सांगितलं माहितीये याच्यात, या फ्लावर मध्ये मध्ये एक नंबर दिलेला आहे तुम्हाला, तो कोणता नंबर आहे रिद्धी? व्हॉट इज द नंबर इन दॅट सर्कल? 8 आहे बरोबर। मग काय सांगितलंय माहितीये का तुम्हाला, की कलर द पेटल्स वेअर द सम ऑफ द नंबर इज नॉट इक्वल टू द नंबर इन द सर्कल। आपल्याला सगळ्या पेटल्स मधले जे सम्स आहेत ते सॉल्व्ह करायला लागतील, मग त्याच्यातला ज्याचा सम 8 येणार नाही त्याला आपण कलर करायचा आहे। त्या अगोदर ते फ्लावर ड्रॉ करायच्या अगोदर तुम्ही हा प्रश्न लिहून घ्या, क्वेश्चन नंबर 4 लिहून घ्या, थर्ड सॉरी फर्स्ट स्टँडर्ड क्वेश्चन नंबर 4 लिहून घ्या, चला मग आपण फ्लावर ड्रॉ करूया। राईट डाऊन दिस क्वेश्चन नंबर 4। पटकन क्वेश्चन नंबर 4 लिहून घ्या, राइट इट डाउन फास्ट। डन, फर्स्ट स्टँडर्ड क्वेश्चन नंबर 4 झाला? नो, ओके टीचर डन। ओके Let everyone complete, then we will draw that flower, okay? Yash, Aradhya, do it fast. यू हॅव कलर्स विथ यू? कलर्स आहेत तुमच्याकडे फर्स्ट स्टँडर्ड? यू हॅव कलर्स विथ यू राईट? ओके यश आराध्या झालं का क्वेश्चन लिहून? यस। चला आता ड्रॉ करा माझ्यासोबत। काय सांगितलं आपल्याला क्वेश्चन मध्ये, या फुलामध्ये ज्याची सम 8 येत नाही अशा पाकळीला अशा पेटलला आपल्याला कलर करायचा आहे। ओके मग चला पाच पाच पाकळ्या काढा फुलाच्या, 5 पेटल्स काढा।
आई एम यूजिंग द कलर सो दैट यू कैन इजीली अंडरस्टैंड द नंबर. ओके, आपला 8 नंबर आहे बरोबर. 8 नंबर आणि हे ऍडिशन आहे, 3 + 5 + 4 + 3 + 1 + 7 + 6. ओके, चला ड्रॉ करा पटकन आणि मग आपण सॉल्व करायला घेऊया. ड्रॉ इट फास्ट. यामध्ये काय करायचं आहे, आपल्याला प्रत्येक पेटलची आता ऍडिशन करायला लागणार आहे. टीचर आयशा कंप्लीटेड. ओके, वेट आयशा, लेट मी फिनिश दिस, देन आय विल चेक युअर बुक. ओके बेटा. ओके, फर्स्ट स्टँडर्ड, लेट स्टार्ट. लेट स्टार्ट विथ दिस पेटल. ओके, दिस पेटल रिद्धी, 2 + 6 8. 2 + 6 विल बी 8. मग आपण इथे पेटलला कलर करायचा का? नाही. नो. गुड, कल. यश, यश, 3 + 5 विल बी 8. सो यू आर गोइंग टू कलर दिस पेटल. पेटलला कलर करायचा का? नो. आराध्या, आराध्या, 5 + 4 विल बी 5 + 9. मग आता 9 हा नंबर 8 पेक्षा डिफरंट आला. मग चला 5 + 4 वाल्या पेटलला कलर करा. चला पटकन कलर करा या पेटलला. कोणताही कलर तुम्ही यूज करू शकता. कलर इट डाऊन. कलर कलर. का कलर केला आपण त्याला? कारण 5 + 4 9 होतात, 8 होत नाहीत. ओके, रिद्धी, रिद्धी, 4 + 3 7. 7. सो यू विल कलर दॅट पेटल. येस. ओके, येस, कलर दिस पेटल ऑल्सो, बिकॉज 4 + 3 7 होतात, 8 नाही होत. मग जे 8 नाही होत त्यांना आपण कलर करायचा आहे ना. कलर दिस पेटल ऑल्सो. तुमच्याकडे जे कलर असतील ते तुम्ही यूज करू शकता. यश, 1 + 7 यश, थोडं हळू बोलायचं आहे. ओके, 1 + 7 8. त्यामुळे आपण या पेटलला सुद्धा कलर नाही करणार आहोत. आता इथे मी जसं केलंय तसंच करा. चला पटकन ऍडिशन लिहा बाजूला. ऍडिशन लिहा आणि ज्या पेटलचा ऍडिशन 8 येत नाही त्याला कलर करा. अँड आफ्टर कम्प्लिटिंग लेट मी नो. ओके, रिद्धी हॅज डन. यश, आराध्या, हॅव यू कम्प्लीटेड?
picture Kanishka is completed. Okay. Okay, now first standard, what you are going to do is write down 5 examples of addition with objects. Okay, tumhi swatache object likhadayche ani swatach example banvayche, like 3 star + 1 star is equal to 3 + 1 is equal to 4. ओके अशा प्रकारचे तुम्ही 5 एक्झाम्पल्स बनवायचे आहेत. काहीही कोणते पण एक्झाम्पल, पण ते फक्त ऍडिशनचे असले पाहिजेत आणि ऑब्जेक्ट्स ड्रॉ करायचे आहेत. कॅन यू डू रिद्धी, यश, कॅन यू डू दिस, आराध्या? ओके स्टार्ट. ओके स्टार्ट. तुमचे एक्झाम्पल तुम्हाला हवेत ते 4 + 5, 5 + 2, 6 + 3, 9 + 1, एनीथिंग यू वॉन्ट तुम्ही बनवायचं आहे. मी हे फक्त एक्झाम्पल दिलंय. आय हॅव गिव्हन जस्ट एन एक्झाम्पल. तुम्ही बनवायचं आहे, तुम्हाला येतील ते एक्झाम्पल. 1 + 2, 2 + 3, 3 + 4 काहीही. स्टार्ट. 5 एक्झाम्पल्स पाहिजेत मला. ओके सेकंड स्टँडर्ड लेट्स डू देन द ऍडिशन्स. विल यू शो मी नाव बुक? सेकंड स्टँडर्ड शो मी बुक्स नाव. ओके आणि व्हाईल शोईंग माईक ऑन ठेवायचं आहे आणि आन्सर सुद्धा सांगायचे आहेत. येस सेकंड स्टँडर्ड सोहम, सेकंड स्टँडर्ड सगळ्यांचं कम्प्लीट झालंय का सांगा मला, सो दॅट आय कॅन गो सिरियली. एव्हरी वन हॅज कम्प्लीटेड? ओके यू आर रायटिंग. ओके यू आर रायटिंग. ओके फाईन. कनिष्का शो मी युअर बुक अँड पुट ऑन युअर माईक. आणि जे सम लिहिलेले आहेत ते वाचायचं, त्याचा आन्सर वाचून सांगायचं. इलेवन मधून 2 मायनस कर बघ कनिष्का. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. किती बॉल्स आहेत? 11 बॉल्स आहेत ना कनिष्का? येस. मी 2 मायनस केले, आता किती आहेत बघ. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. ओके सो यू शुड राईट 9 ओव्हर देअर. ओके बेटा. ओके आयशा, येस आयशा, शो मी अ बुक अँड सम्स पण वाचून दाखवायचे आहेत, त्याच्या आन्सर्स पण वाचायचे. आयशा कॅन यू हिअर मी? तिचा आन्सर रॉंग झाले. ओके मेक इट क्लिअर बेटा, मेक इट राईट. देवांग कम्प्लीटेड ना? येस देवांग, पुट ऑन युअर माईक अँड टेल मी द आन्सर.
ओके बोलायचं आहे बेटा, काय काय लिहिलंय सांग मला आणि त्याचे आन्सर सांग. ओके 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 वेट 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 वेट, मी विचारते आणि तू फक्त आन्सर सांग. ओके थांब. 12 - 8. अरे मी लिहायला सांगितलं तू जरा, तुम्ही भलतच लिहिलंस. दुसरे लिहिले का? ओके फाईन फाईन फाईन, ओके इट्स ओके. नंतर हे लिह होमवर्क म्हणून, आता तू हे करायचं. ओके देवांग. ओके ठीक आहे. ओके फाईन. अजून कोणाचं झालंय? एनीवन एल्स हॅज कम्प्लीटेड? ओके आराध्या, व्हॉट यू हॅव कम्प्लीटेड दॅट 5 sums? सोहम. ओके सोहम डन. ओके सोहम माइक ऑन कर. टेल मी 12 - 8. 4. 32 - 1. 31. 15 - 10. 50. 5. 43 - 2. 41. 13 - 11. 2. 39 - 3. 36. 20 - 18. 2. 44 - 40. 4. 11 - 2. 9. Very good Soham, very nice. अजून कोणाचं झालंय? ओके लक्ष, लक्ष माइक ऑन कर. टेल मी 12 - 8. 4. 32 - 1. 2. 13. 15 - 10. 5. 43 - 2. 41. 13 - 11. 2. 39 - 3. 11. 39 - 3. 36. 28 - 18. 2. 44 - 40. 4. 11 - 2. 4. 11 - 2. 9. 9. Don't wrong. Yes. त्याचे करेक्शन करायचे. ओके तिथे लाईन आहे माझं समजलं नव्हतं. ओके गुड व्हेरी नाईस. ओके अजून कोणाचं झालंय? सेकंड स्टँडर्ड एनीवन हॅज कम्प्लीटेड नाउ? कम्प्लीटेड. ओके जिज्ञासा पुट ऑन युअर माइक बेटा. यस टीचर. 12 - 8. 4. 32 - 1. 31. 15 - 10. 43 - 2. 41. 13 - 11. 2. 39 - 3. 36. 20 - 18. 2. 44 - 40. 4. 11 - 2. 9. Very good, very nice. All are done now. Aisha, have you corrected? Aisha, have you corrected the sums? Aisha, answers correct kele ka tu? Teacher, tu ani. Yes. Teacher lete. Okay, make it fast. First standard, Riddhi. Riddhi. Yash. Yes, Aradhya. Teacher. Done, beta? Yes. Okay. Yes, teacher. Show me your book, beta. Show me your book. Riddhi. Aradhya, wait. Wait for a minute.
Yes, very good. Very nice. Aradhya. Aradhya, show me your book. Make it closer. Thoda javalna beta book. Okay, I think some network issue. I am unable to see. तू ऑब्जेक्ट्स ड्रॉ करून सम्स बनवलेत का आराध्य? मला फक्त ते आपण फ्लावर ड्रॉ केलेलं तेच दिसतंय. नो, यू डिडंट डू इट. नॉट दॅट वन. मी काय सांगितलेलं? तुम्हाला सम्स बनवायला सांगितलेलं ना ऍडिशनचे. हे तर मी तुम्हाला करून दिलंय. ऍडिशनचे सम्स पण बनवायचे आहेत आराध्य. यश, have you completed? Yes. So show me your book, beta. Not this. बघा, बंद करायचं आहे. यश, सी, मी काय सांगितलं होतं तुम्हाला? ओनली रिद्धी हॅज डन. मी तुम्हाला काय सांगितलं होतं? ऑब्जेक्ट्स काढा, लाईक थ्री ट्रायंगल प्लस टू ट्रायंगल. ओके, थ्री प्लस टू फाईव्ह. अशा प्रकारे पाच मी सम बनवायला सांगितलेला आहे. दिस इज वन प्रॉब्लेम. सेकंड, थर्ड, फोर्थ अशा प्रकारे तुम्ही बनवायचे होते हे ॲडिशनचे प्रॉब्लेम. ओके, यश आणि आराध्य, समजले तुम्हाला आपण काय करायला सांगितलेलं मी तुम्हाला? ओके, मग आता तुम्ही ते करायचं आहे घरी. ओके, सो एव्हरी वन, सेकंड स्टँडर्ड सबट्रॅक्शनची इच अँड एव्हरी टर्म समजलं तुम्हाला? बॅकवर्ड सबट्रॅक्शन कसं करायचं कळलंय का? सेकंड स्टँडर्ड क्लिअर? एव्हरी वन प्लीज मेक इट क्लिअर. नक्की समजलंय सगळ्यांना? ओके. Okay, so we are going to stop over here for today. First standard, whatever we have done today, addition problems, have you understood clearly? First standard? Okay, so we are going to stop over here. Okay, your homework will be posted. Please do it and post it on Google Classroom. Google Classroom la join va, please. Okay, you can leave now. Bye-bye, everyone. काल तुम्ही दाखवायला सांगितलेलं ना, हा सिस्टम चालता. ओके, इट्स ओके. चला आता क्लास लीव करा. बाय बाय. बाय टीचर. बाय बाय बाय. वेलकम. बाय टीचर. बाय.